यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। आरोपीने हत्येसाठी ऍडव्हान्स पेमेंट, आरोपींनी सिद्दीकींच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर, सिद्दीकींवर फाळक ठेवून हत्या। हत्येच्या एक दिवस आधी आरोपींना बंदूक पुरवण्यात आली होती, डिलिव्हरी बॉयच्या मदतीने बंदूक पुरवल्याची माहिती। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये हरियाणामधून एक आणि यूपीमधील एक आरोपी, तर तिसऱ्या फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं राज्याबाहेर रवाना। सिद्दीकींवर फाळक ठेवून हत्या केल्याचा संशय। बाबा सिद्दीकींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयामध्ये पाठवला, शवविच्छेदनाच्या वेळेला व्हिडिओग्राफी होणार, सिद्दीकींना 6 गोळ्या लागल्याची माहिती। बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर रात्री 8:30 वाजता मरीन लाईन्समध्ये दफनविधी, सिद्दीकींच्या राहत्या घरी नमाज ए जनाजा पार पडणार। अजित पवार पुण्याहून मुंबईकडे रवाना, अजितदादा सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेणार, अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। गोळीबार प्रकरणामधील आरोपींवर कठोर कारवाई होणार, तिसऱ्या आरोपीलाही लवकर अटक करून प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्याची मागणी करू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे, सरकारने जबाबदारी स्वीकारून न्याय दिला पाहिजे, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर राहुल गांधींचं ट्विट। बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर गृहमंत्री फडणवीस रात्री लीलावती रुग्णालयात, फडणवीसांसमोर सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांकडून इन्साफ दोच्या घोषणा। बाबा सिद्दीकींवरील गोळीबार खेदजनक, केवळ चौकशी नको, जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पदावरून पायउतार होण्याची गरज, शरद पवार संतापले। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, जनताच आता यांना खुर्चीवरून खाली उतरवेल, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर नाना पटोलेंचा हल्लाखोर। गोळीबाराच्या हल्ल्यातून जिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी फोन आल्यानं जिशान सिद्दीकी ऑफिसमध्ये थांबले। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षा अलर्ट मोडवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पाळत, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलिसांकडून खबरदारी। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सलमान, संजय दत्तसह अनेक जण लीलावती रुग्णालयात। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषद, विधानसभा जागावाटपासंदर्भात महत्वाची घोषणा होण्याची शक्यता, पवार ठाकरे पटोले उपस्थित राहणार। होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी, विकासाची जोरात धावू लागली गाडी, मुख्यमंत्री शिंदेंचा मव्यावर हल्लाबोल। 2 महिने थांबा आमचं सरकार येत आहे, दिल्लीकरांच्या किती पिढ्या यायच्या तेवढ्या येऊ द्या, त्यांना गाडून भगवा फडकवणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिवसेना कुणाची लोकसभेमध्ये जनतेने दाखवलं, राज्यामधला महायुतीचा विजय मोठा असला पाहिजे, विरोधकांना चारी मुद्दे चित करण्याचा निर्धार करा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।